तर औरंगाबादचं नाव हे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव हे धाराशिव केल्याच्या नंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्र्यांची एक्सक्लुझिव्ह केली आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी राज्यातल्या दोन प्रमुख शहरांची नावं जी बदलण्याची वर्षानुवर्ष मागणी होती त्याचा निर्णय झालाय आणि हा निर्णय करण्यामध्ये ज्यांची महत्वाची भूमिका आहे ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्या सोबत आहेत सगळ्यात आधी तर केंद्र सरकारला धन्यवाद दिले पाहिजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब असतील गृहमंत्री अमित शहा साहेब असतील संबंधित विभाग असतील त्यांना मी धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो कारण गेले पंचवीस वर्षाची जी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नागरिकांची मागणी होती की छत्रपती संभाजीनगर करावे आणि धाराशिव करावं ते राज्य सरकारने निर्णय घेतला आणि केंद्राकडे तो प्रस्ताव पाठवल्यानंतर तातडीने त्याच्यावर निर्णय झाला आणि आज अंतिम निर्णय होऊन छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असं एक लोकांची जनतेची मागणी केंद्राने मान्य केली हे खऱ्या अर्थाने मोठं काम झालेलं आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि आमचं सरकार जे आहे धडाधड दाड़ निर्णय घेणारं सरकार आहे धाडसी निर्णय घेणारं सरकार आहे आणि आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो करतो खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादचं संभाजीनगर आणि और उस्मानाबादचं धाराशिव म्हणून हे आम आमच्या हृदय सम्राट बाळासाहेबची मागणी आणि त्यांचं त्यांचं स्वप्न होतं खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचं सरकार स्थापन झालेलं आहे पुण्यात निवडणुका सुद्धा आहेत त्याच्या पार्श्वभूमीवरतीच हा निर्णय नेमका आलाय त्याचाही फायदा तुम्हाला होईल असं वाटतं का कारण ही मागणी सुद्धा होती किंवा तुमची एकूण पुण्यातली सगळी प्रचाराची जी लाईन आहे त्याच्या सुद्धा हा निर्णय उपयोगी ठरेल का नाही बघा निवडणूक आणि त्याच जे काही निर्णय नावाचं झालंय त्याचा काय संबंध तसं जोडता येणार नाही आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधीही कुठला निर्णय घेत नाही आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलंही काम करत नाही निवडणुका असू द्या नसू द्या आमचं काम सुरू असते निवडणुका येतात जातात परंतु नागरिकांना जे काही हवं आहे ते देण्याचं काम आपलं सरकार करते करत राहील व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सर वैभव सोनवणे न्यूज एटीन लोकमत पुणे तर